एकत्र येणं सोपं असतं, एकत्र येणं सोपं असतं पण एकत्र होणं कठीण असतं, कारण एकत्र येण्यासाठी निमित्त लागत नाही, विचार एकरूप होणे गरजेचे असतात. आणि आपण आमच्या विचाराशी सहमत आहात, आपले विचार आमच्याशी, तुम्ही नेहमी नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळेच संस्था अग्रेसर एक एक पाऊल पुढे सरकत आहे. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर परत आपण वळूयात विद्यार्थ्यांच्या सत्काराकडे. विद्यार्थ्यांच्या सत्कारामध्ये एक विशेष अभिनंदनीय गोष्ट आम्हाला या ठिकाणी सांगावीशी वाटते. ग्रामीण पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकलचा विद्यार्थी श्री ज्ञानेश कुलकर्णी हा या वर्षी कॉलेजमध्ये सर्वात जास्त मार्क मिळवून 97.6 मार्क मिळवून त्याने सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलेला आहे. श्री ज्ञानेश कुलकर्णी याला मी आमंत्रित करतो की त्याने स्टेजवर यावं आणि मंचावर सन्माननीय काकोडकर सर आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याचा या ठिकाणी सत्कार करावा. आता हा विद्यार्थी पॉलिटेक्निक पूर्ण झाल्यानंतर VJTI पुणे या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जातो. मुंबई VJTI मुंबई या ठिकाणी श्री ज्ञानेश कुलकर्णी ग्रामीण पॉलिटेक्निकचा सर्वप्रथम आलेला विद्यार्थी. आणि यानंतर परत आपण वळूयात 10वीकडे. सकाळ समूहाच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यासाठी श्रद्धा दत्तात्रय किरे विद्यार्थी इतरत्र असल्याकारणाने त्याच्या आईवडील या ठिकाणी आलेले आहेत. भार्गवी भुजंगराव गरडखेडकर, सुयश सतीश अर्धापुरे, अरुंधती मंगेश पूरकर, राहुल रावसाहेब वाघमारे हे विद्यार्थी शिक्षणासाठी इतरत्र असल्याकारणाने आज या कार्यक्रमात येऊ शकले नाहीत, पण त्यांचे पालक ज्यांनी त्याला नेहमी मार्गदर्शन केलं आणि 10वीमध्ये चांगला अभ्यास करण्यासाठी प्रेरित केलं अशा सर्व पालकांचा या ठिकाणी सत्कार होतोय सर्व मान्यवरांच्या हस्ते. श्रद्धा दत्तात्रय किरे. श्रद्धा दत्तात्रय किरेचे वडील या ठिकाणी आले. भार्गवी भुजंगराव करडखेडकर, सुयश सतीश अर्धापुरे, भार्गवी भुजंगराव करडखेडकर. दहावीमध्ये नांदेड जिल्ह्यात उत्तुंग यश मिळवलेले विद्यार्थी उत्तुंग यशासाठी आपल्या टाळ्या मात्र कमी पडत आहेत. अरुंधती मंगेश पूरकर, राहुल रावसाहेब वाघमारे, सुयश सतीश अर्धापुरे. सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. या विद्यार्थ्यांसाठी या सर्व मान्यवरांचं एक म्हणणं आहे, आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाट्याला यावा, फुलांसारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवावा, तुमच्या जीवनात दरवाला. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर अनिल काकोडकर सर यांना पाचारण करण्यापूर्वी मी संस्थेचे प्राचार्य संजय देवळकर सर यांना विनंती करतो की त्यांनी काकोडकर सरांचा परिचय आपल्यासमोर करून द्यावा. असा कोणताही क्षण नाही की काकोडकर सर कोणालाही माहिती नाहीये, परंतु काकोडकर सरांचा परिचय संजय देवळकर सर यांच्या शब्दात.